नमस्कार, आज जाणून घेऊया एकनाथ खडसे यांचा सरपंच पदापासून ते कॅबिनेट मंत्री पदापर्यंतचा संघर्षमय जीवन प्रवास। 1980 मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रूपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला। उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो। लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते। एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती, मात्र पहिल्याच निवडणुकीत एकनाथ खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता। पुढे 1987 मध्ये त्याच कोथडी गावचे एकनाथ खडसे सरपंच झाले। 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले। सलग 6 टर्म म्हणजेच तब्बल 30 वर्ष मुक्ताईनगर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे। 1995 ते 1999 मध्ये शिवसेना भाजपा युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती। खडसेंनी नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2014 या कालावधीत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले। 2014 मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते, पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती, मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून 3 जून 2016 रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली। 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं। त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी 1987 मतांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला। एकनाथ खडसे यांनी राज्यातील विविध प्रश्न विधानसभेत प्रखरतेने मांडले आहेत। आपल्या भाषणातून कायम त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न देखील केले आहेत। 1997 ते 1999 दरम्यान पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली व अपूर्ण कामे पूर्ण केली। कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत सिंचन प्रकल्पांनाही खडसेंनी गती दिली। सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी प्रथम पुनर्वसन आणि नंतर सिंचन प्रकल्प याचा पुरोगामी निर्णय एकनाथ खडसेंनी घेतला। उत्तर महाराष्ट्रासाठी तापी खोरे विकास महामंडळ देखील एकनाथ खडसे यांनी स्थापन केले होते। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ खडसेंनी राज्यातील प्रत्येक तहसीलमध्ये एक ITI स्थापन केली आणि अशा प्रकारे त्यांनी राज्यभरात 358 ITI स्थापन केले आहेत। या ITI मध्ये मुलींसाठी 30% जागा राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण प्रगतशील निर्णय आणि काश्मीरमधील हिंदू शरणागतींसाठी 2% जागा राखीव ठेवण्याचा निर्णयही खडसेंनी घेतला। एकनाथ खडसेंनी ट्रस्ट रुग्णालयातील BPL लाभार्थींसाठी 10% खाट आरक्षित करण्यासही सरकारला भाग पाडले। एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे। अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नावर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले। आकडेवारी पुराव्यासह ते सरकारच्या मंत्र्यांवर तुटून पडत होते। एकेकाळी नागपूर अधिवेशनात VAT प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग 8.5 तास भाषण करून विक्रम नोंदवला होता। याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान देखील केला होता। अशा पद्धतीने अखेर 40 वर्षाच्या संघर्षमय जीवन प्रवासानंतर भाजपामध्ये वेळोवेळी डावलल्या गेल्यामुळे एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। त्या पद्धतीने हा होता एकनाथ खडसे यांचा सरपंच पदापासून ते आता केलेल्या राष्ट्रवादी प्रवेशापर्यंतचा संघर्षमय जीवन प्रवास। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा। चला तर भेटू अशाच पुढच्या नवनवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत घेतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।